वडगाव नगर पंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणूक अटीतटीची व सौरंगी होत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. नव्यानं स्थापन झालेल्या वडगाव नगर पंचायतीच्या निवडणुकीत विजयाची माळ अर्थात पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान म्हाळसकर किंवा ढोरे यांपैकी कुणाला मिळणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागलं आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भास्करराव म्हाळसकर, मनोज ढोरे, मयूर ढोरे तसेच पंढरीनाथ ढोरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जाते. यामध्ये भास्करराव म्हाळसकर आणि मयूर ढोरे यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण 6 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र खरी लढत भाजप आरप्या युतीचे भास्करराव म्हाळसकर, राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी पक्ष अपक्ष यांच्या श्री पोटोबा महाराज नगरविकास आघाडीचे अपक्ष उमेदवार पंढरीनाथ ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना आघाडीचे वडगाव गातवी नगरपंचायत समितीचे उमेदवार मयूर ढोरे व माजी आमदार रूपलेखा ढोरे यांचे पुत्र भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार मनोज ढोरे यांच्यात होत असल्याचे चित्र सध्या दिसतंय. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची तसेच चौरंगी झाली आहे. येत्या 15 जुलैला होत असलेल्या या निवडणुकीत भाजपत नगराध्यक्ष पदासाठी 8 जण इच्छुक होते. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे मावळ प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांना उमेदवारी मिळाली. म्हाळसकर हे आमदार बाळा भेगडे यांचे जवळचे मानले जातात. तसेच वडगाव नगरपंचायत ही आमदार भेगडे यांच्या प्रयत्नाने अस्तित्वात आली असल्याने ही निवडणूक आमदार भेगडे यांच्या दृष्टीनेही प्रतिष्ठेची बनली आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे युवा नेते माजी सरपंच पंढरीनाथ ढोरे यांनी भाजपात प्रवेश केला होता. परंतु अखेरच्या क्षणाला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीत डावलल्याने त्यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी अपक्ष पुरस्कृत उमेदवारांना घेऊन श्री पोटोबा महाराज नगरपंचायत आघाडीकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवली. त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. तर राष्ट्रवादीच्या 17 उमेदवारांच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे युवा नेते माजी ग्रामपंचायत सदस्य मयूर ढोरे हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार होते. परंतु अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीत पुन्हा गटबाजी उभळून त्यांना अखेर जिल्हा परिषद सदस्य बाबूराव वायकर यांच्या गटाच्या पाठिंब्यावर तसेच काँग्रेस व शिवसेना यांच्या आघाडीच्या वडगाव कातवी नगरपंचायत समितीच्या पाठिंब्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले. नगराध्यक्ष पदाची निवडणूक तिरंगी होत असली तरी 25 वर्षापूर्वी मावळला भाजपची सत्ता मिळवून देणाऱ्या माजी आमदार रूपलेखा ढोरे यांचे पुत्र मनोज ढोरे यांनी बंडखोरी करून अपक्ष उभे राहिल्याने तसेच माजी आमदार ढोरे स्वतः मुलाच्या प्रचारात उतरल्याने लढत चौरंगी होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीतील गटबाजीमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे पहिल्या नगराध्यक्ष पदाची संधी ढोरेंना किंवा म्हाळसकर यापैकी कोणाला मिळणार हे वडगावकर मतदारच ठरवणार आहेत येत्या 15 जुलैला. त्यामुळे पूर्ण मावळ तालुक्याचं लक्ष या लढतीकडे लागलं आहे. बाळासाहेब भालेकर, वडगाव, मावळ वार्ता.